मुंबईसह 13 मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडणार आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण, भिवंडी, नाशिक, दिंडोरी त्याचबरोबर पालघर आणि धुळ्यामध्ये आज मतदान पार पडत आहे. दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा आज पणाला लागलेली आहे. 13 मतदारसंघामधील दिग्गज नेत्यांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद होणार आहे आणि त्यामुळे आजच्या या मतदानाकडे सगळ्यांचं लक्ष. मुंबईमध्ये आज सगळ्या जागांवरती मतदान पार पडत आहे. त्याचबरोबर ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी या मतदारसंघांमध्ये सुद्धा आज मतदान होत आहे. तर तिकडे उत्तर महाराष्ट्रामधल्या 3 जागा धुळे, दिंडोरी, नाशिक इथं सुद्धा आज मतदान पार पडणार आहे. सकाळी 7 वाजल्यापासून या मतदानाला सुरुवात होतीये आणि ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय. आताची मतदानासाठी या ठिकाणी सुरुवात होणार आहे. 13 जागांवरील मतदानाचे अपडेट तुम्ही पुढारी न्यूज वरती दिवसभर बघू शकणार आहात. मिहीर कोटेच्या आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत. ईशान्य मुंबईमधले भाजपचे उमेदवार मिहीर कोटेच्या या ठिकाणी आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अगदी सकाळी सकाळी 7 ठोक्याला ते मतदानासाठी आता पोहोचताना दिसत आहेत. आणि आता जाऊया दक्षिण मध्य मुंबईमध्ये. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघामधनं प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत. अजय यांच्याकडे जाऊयात. अजय, दक्षिण मध्य मुंबईचा मतदारसंघ अर्थातच प्रतिष्ठेचा असा मतदारसंघ आहे. काय कशी तयारी दिसते मतदानासाठीची? गुरु, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मी ज्या मतदान केंद्रावर उभा आहे त्या मतदान केंद्रावर इथले विद्यमान खासदार आणि इथले उमेदवार राहुल शेवाळे हे मतदान करणार आहेत. त्याच्या आधी जर पाहिलं तर आता या ठिकाणी लोकांच्या रांगा लागलेल्या आपल्याला जे ते पाहायला मिळतात. सध्या या मतदारसंघाचं जर पाहिलं तर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी संपूर्णत लढत जी ती या मतदारसंघात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे एकीकडे शिंदेच्या शिवसेनेकडून राहुल शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आलेली, तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून जे ते अनिल देसाई यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि दोन्ही उमेदवारांकडून जो आहे तो जोरदार असा प्रचार या संपूर्ण मतदान केंद्रात होताना पाहायला मिळाला होता. धुराळा जो आहे तो एकंदरीत प्रचाराचा झाला आणि त्याच्यानंतर आज मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडते. आणि त्यासाठी सकाळपासूनच आता ह्या चेंबूर किंवा मग दक्षिण मध्य मुंबईतील नागरिकांनी जे ते मतदान केंद्रावर जे ती रांगा लावलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी ही सगळी मंडळी जी आहेत आता ह्या ठिकाणी उपस्थित झालेली आपल्याला पाहायला मिळतात. काही वेळातच राहुल शेवाळे जे ते ह्या ठिकाणी पोचतील आणि त्यांचं मतदान सुद्धा पार पडेल. आपण काही नागरिकांशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करूया नेमकं त्यांचं आज संपूर्ण मतदान केंद्राच्या मुद्द्यावर काय भावना. आप सुबह सुबह ही तुम्ही सकाळीच आज मतदान करण्यासाठी ह्या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. एक मोठा उत्सव लोकशाहीचा मानला जातो. मतदानासाठी 5वा टप्पा आहे. कसं संपूर्ण आजचं नियोजन असणार आणि तुम्ही काय बघता? मला आता एकदम चांगलं नियोजन वाटतंय. कुठेही काही गर्दी हे नाही आहे, ट्रबल नाही आहे. आल्या आल्या आम्हाला गाईड करायला लोक होते आणि आम्ही आता रांगेत उभं राहिलेलो आहोत, त्यामुळे सगळं चांगलं झालेलं आहे. आणि 7 ठोक्याला आम्ही नोट टाकता, आम्ही ठाम निश्चयाने आलेलो. त्यांच्यासोबत काही महिला मतदार सुद्धा आहेत. काही अनेक वेळा आपण जर पाहिलं तर लेडीज या ज्या आहेत त्या मतदान करण्यासाठी बाहेर खूप कमी प्रमाणात मिळतात किंवा मग अवॉइड केलं जातं अनेक वयस्कर महिलांकडून. त्याकडे तुम्ही कसं पाहतात आणि तुम्ही आता तुम्ही सकाळी आला त्यामुळे इतर जे तुमचे आजूबाजूचे रहिवासी असतील किंवा या दक्षिण मध्य मुंबईतील मतदार असतील त्यांना काय सांगा की मतदान का केलं पाहिजे? मला असं वाटतं हे आपलं सगळ्यात आयुष्यातलं सगळ्यात मोठं कर्तव्य आहे. जर आपण गव्हर्नमेंटकडनं एक्सपेक्ट करतो की त्यांनी हे सगळ्या चांगल्या सुविधा दिल्या पाहिजे तर आपल्याकडनं पण हा एक मेजर कॉन्ट्रीब्युशन असला पाहिजे. आय थिंक दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट ड्युटी ऑफ एनी वन्स लाईफ. आता तुम्हाला ऍक्च्युअली पुढारी मार्फत अनेक आमचे प्रेक्षक जे आहेत ते पाहत आहेत, त्यामुळे तुम्ही इतर मतदारांना काय सांगाल? दुपारी आता मुंबईतली जे उन्हाची पातळी तापमान जे आहे ते वाढत आहे, त्याच्या आधी येऊन मतदान करण्यासाठी तुम्ही नेमकं काय आव्हान करणार अनेक लोकांना? काही झालं तरी येऊन मतदान केलंच पाहिजे. त्यांनी दिवसातले 15-20 मिनिटं तरी आपण याच्यासाठी काढू शकतो. मोबाईलवर चॅट करायला जर आपण वेळ काढू शकतो तर हे तर खूपच इम्पॉर्टंट आहे. धन्यवाद. आलंच पाहिजे. आपण जर पाहिलं तर आता इथे अनेक मतदार जे आहेत ते आलेले आहेत आणि त्यांनी म्हटलेलं आहे की काही झालं तरी मतदान जे ते केलेलं पाहिजे. आपण पाहिलं तर काही वेळातच आता ही संपूर्ण मतदानाची प्रक्रिया जी आहे ती पार पडेल. पहिलं मतदान करणारे सुद्धा हे नागरिक जे ते रांगेत उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि काही वेळातच
या मतदान केंद्रावर पहिल्या मतदानाचा अधिकार मान जो आहे तो भटकवला जाईल आणि त्याच्यानंतर संपूर्णतः या रांगा ज्या आहेत त्या सुरळीत सुरतील. अनेक उत्तम प्रकारची व्यवस्था जी आहे ती ह्या ठिकाणी जी आहे ती करण्यात आलेली आहे. यंदा विशेष काळजी जी आहे ती प्रशासनाने आपल्याला घ्यायला घेतलेली पाहायला मिळाली आहे. त्याच्यात मग मंडप असेल, इतर ज्या गोष्टी असतील, पाण्याची व्यवस्था असेल, मुंबईत तापमानाचा पारा जो आहे तो वाढू लागलेला आणि त्या अनुषंगाने अनेक ठिकाणी जे ते पंडाळ बांधलेले आहेत. ह्या ठिकाणाचं जर मतदान केंद्र पाहिलं तर मोठा असा पंडाळ जो आहे तो ह्या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे. त्यामुळे जे मतदान करण्यासाठी जे कोणी नागरिक येतील त्यांच्या राहण्याची म्हणजेच त्यावेळेस बसण्याची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे. पाण्याची सुविधा सुद्धा ह्या संपूर्ण ठिकाणी करण्यात आलेली आहे. मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच्या वरती सुद्धा एक छत आणि मंडप जो आहे तो घालण्यात आलेला आहे. त्यामुळे कुणालाही उष्माघाताचा फटका होऊ पडू नये त्या अनुषंगाने विशेष काळजीची आहे ती यंदा प्रशासनाने घेतलेली आहे. आपण जर पाहिलं तर आता मतदानासाठी मतदान केंद्र सुद्धा सज्ज आहे. अजय माने आपल्याला दक्षिण मध्य मुंबईमधून माहिती देत होते. धन्यवाद अजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.